ते गालिलातील कपर्णहून गावी आले. शब्बात दिवशी ते लोकांना शिक्षण देत असत. लोक त्यांच्या शिकवणीने आश्चर्यचकित होत, कारण ते अधिकारवाणीने बोलत होते. सभास्थानात एक मनुष्य होता जो अशुद्ध आत्म्याने ग्रस्त होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, आपणाला आमच्याशी काय काम? येशू नासरी, आपण आमचा नाश करावयास आला आहात का? मला माहित आहे की आपण कोण आहात, देवाचे पाठवलेले पवित्र जन. येशूने त्याला रागावून म्हटलं, शांत राहा आणि त्यांच्या मधून निघून जा. अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला पाहता पाहता जमिनीवर पाडले आणि त्याला काहीही इजा न करता तो बाहेर निघाला. सगळे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाशी बोलू लागले, ही काय गोष्ट आहे? हा, त्या अधिकाराने आणि आपल्या सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतात आणि ते निघून जातात. यानंतर येशूविषयीची बातमी सगळीकडे पसरली.